मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये एक खास ओळख असलेला, स्वराज्याची दुसरी राजधानी असलेला हा श्रीमान रायगड किल्ला, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक, आणि या शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व व सर्वश्रेष्ठ प्रसंग अनुभवलेला हा श्रीमान किल्ले रायगड। घरी ताणे बाळ माझे हात जोडूनी करी विनवणी, गडकरी खाली जाऊ द्या मला, पण गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला। बाळाचे आठवे झाली माय माऊली वेडपिसी, आणि हा कडा उतरुणी धावत जाऊनी बाळाला ती घे कुसी। मी केतकी जोशी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज मी आली आहे किल्ले रायगडला। श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। शिवरायांच्या पदस्पर्शने पावन झालेल्या या पवित्र अशा रायगड भूमीत तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत। मी माझं करत होतो, माझं नाव आहे तानाजी महादेव औकीरकर। तुम्ही याच्या आधी रायगड किल्ला पाहिला असेल अथवा नसेलही, पण आज तुम्ही हा रायगड किल्ला प्रत्यक्षरित्या पाहणार आहात। हा रायगड किल्ला पूर्णपणे पाहायचं म्हटलं तर 2 दिवस पुरणार नाहीत, कारण पूर्ण रायगड हा 1200 एकराचा आहे। पण जो अतिमहत्वाचा बाल्यकिल्ला आहे, जे गडावरचे मेन पॉईंट आहेत, हे वरती गेल्यानंतर आपण 1.5-2 तासामध्ये पाहू शकतो। या रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 2851 फूट आहे, आणि पायथ्यापासूनची उंची ही 1350 फूट आहे। आता महाराजांनी रायगड किल्ला 15 मे 1656 मध्ये जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं जिंकून घेतला। हे जावळीचे मोरे म्हणजेच आदिलशहाचे सरदार होते। आता आदिलशहाच्या दरबारात हे चंद्रराव मोरे चाकरी करत होते, आणि त्यांच्या ताब्यामध्ये हे जावळीचं खोरं होतं। आता जावळीचं खोरं कुठून? तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिलंय का? जर प्रतापगड पाहिला असेल तर प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेला असलेल्या कोकण द्वीपापर्यंत जो काही भूभाग लागतो या भूभागाला म्हटलं गेलेलं आहे जावळीचं खोरं। आणि हे जावळीचं खोरं एवढं घनदाट जंगल होतं की असं म्हटलं गेलंय की अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडेल, पण या जावळी खोऱ्यामध्ये सोडलेला बालाढ्य देहाचा, महाकाय देहाचा हत्ती सुद्धा सापडणार नाही, एवढं घनदाट हे जंगल होतं। आणि जंगल होतं चंद्रमोऱ्यांच्या ताब्यात, चंद्रमोऱ्या आदिलशहाचा सरदार। आता शिवरायांना जावळीचं खोरं जिंकायचं होतं। शिवरायांनी काय केलं? सर्वात आधी या मोरेला एक प्रेमाने पत्र पाठवलं की जावळीच्या चंद्रराव मोरे, तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा, आपण दोघे मिळू आणि हिंदवी स्वराज्य उभं करून निर्माण करू। पण मोरे होता उर्मट, खमंडी, गर्विष्ठ, उद्धट। त्याने त्या काळी आपल्या राजांना एक उलट पत्र पाठवलं की तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा राजे झालात, स्वतःला राजे समजणारे तुम्ही आहात तरी कोण, या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत। याल जावळी तर जा लगोळी, उद्याच असेल तर आजच या, तुमच्यासाठी दारू गोळा आणि तोफ खाना सज्ज आहे, असं पत्रात लिहून राजांशी सरासर युद्धाचं चॅलेंज केलं। आता या क्रोधातून राजाने आपले निवडक 145 सरदार निवडले, फक्त 145, आणि 145 सरदारांनी जावळी खोऱ्यावरती 3 महिने आक्रमण केलं, हल्ला केला, 3 महिने जावळी खोऱ्याला वेढा दिला। आणि या वेढ्यामध्ये चंद्रराव मोरेचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे प्रतापगडाच्या पायथ्याशी मार लागला। त्यावेळी मात्र चंद्रराव मोरे घाबरला, त्याला वाटलं की शिवरायांनी आपला देखील वध करतील, आपल्यालाही मारतील। त्यामुळे तो 15 मे 1656 महाराजांना शरण आला, आणि 15 मे 1656 रायगड रायरीचा डोंगर महाराजांच्या ताब्यात आला। महाराजांनी रायरी जिंकली त्यावेळी फक्त एक डोंगर होता, आणि या डोंगराबद्दल कल्पना महाराजांना सर्वात आधी पंतांनी दिली होती की जावळी खोऱ्यामध्ये रायरी नावाचा डोंगर आहे जो राजासाठी उत्तम आहे। शिवरायांनी त्याच्या आधी ह्या रायरीला पाहिलं नव्हतं। रायरी जिंकली, राजे रायरीच्या पाहणीकरता गडाच्या पायथ्याशी आले। शिवरायांनी जावळी खोऱ्यामध्ये 2 डोंगर पाहिले, एक गुहिरीचा डोंगर, दुसरा रायरीचा डोंगर। राजाने गुहिरी पाहिली, पण गुहिरी डोंगरावरती त्यांना एका महिलेच्या बांगड्या सापडल्या। तिथे गेल्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की जर एखादी स्त्री येऊ शकते तर शत्रू इथं सहज चढेल, त्यामुळे त्यांनी तो डोंगर कॅन्सल करून नंतर त्यांनी रायरीची पाणी केली। शिवरायांनी सुबाजून रायरीला पाहिलं, रायरीने राजांना पाहिलं, आणि रायरीला पाहून राजांचे तोंड का उद्गार निघाले होते ते असे होते की गड बहुतच खोट, चौथर पहा गडाचे कडे, तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, पर्जन्य काळी कड्यावरती गवत उगवत नाही, धोंडा तासी वेकच आहे, दौलत बाद पृथ्वीवरती चखोड गड खरा, परंतु तो उंचीने थोडका,
रायगडच्या दौलताबादचे दशगुणी उंच ऐसे देखुनी महाराज संतृप्त झाले आणि बोलिले की तख्तास जागा हाच गड खरा, तख्त म्हणजे राजधानी, ही आपल्या महाराजांची दुसरी राजधानी. त्यानंतर राजाला रायगडाला राजधानीचा दर्जा दिला. ही महाराजांची दुसरी राजधानी आहे. महाराजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड, ती पाहिली असेल काय झालं, राजगड महाराजांची पहिली राजधानी. आता राजाने राजगड सोडून या रायगडाला राजधानीचा दर्जा का दिला, याचं कारण रायगड किल्ला पूर्णपणे 1200 एकराचा किल्ला आहे. रायगडाला चहूबाजूंनी सह्याद्री रांगांनी डोंगरांनी वेढलेलं आहे. पण रायगडाचं वैशिष्ट्य, यातली कोणती सह्याद्रीची रांग किंवा कोणताही डोंगर या रायगडाला जॉईन किंवा कनेक्टेड नाहीये. 1200 एकराचा अखंड एकच खडक आहे. जसं एखाद्या सरोवरामध्ये कमळाचं फुले स्वतंत्र असतं ना, त्याप्रमाणे 1200 एकर खडकामध्ये व्यापलेला अखंड रायगड तुम्हाला पाहायला मिळतो. आपण पायी चाललोय रायगडाची समोरची बाजू आहे. रायगडाची मागची बाजू जी लोक 4 मिनिटात गडावर येतात ती रायगडाची मागील बाजू आहे. रायगडाची 4 टोक, पूर्वेला भवानीचा कडा आहे, पश्चिमेला हिरकणीचा बुरुज आहे, दक्षिणेला काकाचा कडा, वाघ दरवाजा उत्तरेला टकमकतो. हे 4 टोक आहे. त्या 4 टोकामध्ये पूर्ण वरचा प्लेन सरफेस 100 एकर आहे, पूर्ण किल्ला 1200 एकर आहे. आणि वरच्या त्या प्लेन 100 एकर मध्ये काय काय आहे, तर 11 तलाव आहेत, 84 पाण्याचे टाके आहेत आणि 350 इमारती आहेत. रायगडाचे आर्किटेक्ट कोण, हिरोजी इंदुरकर, ज्यांनी गडाचं 1400 बांधकाम पूर्ण केलं आणि पूर्ण गड हा 1400 बांधून पूर्ण केला. हिरोजी नाव, हिरोजी इंदुरकरच्या नावाची पाठीवर सगळं पडती पाहणार आहोत. आणि आता आपण ज्या रस्त्याने जातोय हा नाणे दरवाजा मार्ग आहे. दोन रस्ते पाहिले आपण, तो तिथं मेन रस्ता होता आणि हा दुसरा आहे. तो उभा चढला असल्यामुळे आपण इकडून आला प्लेन सरफेस आहे. शिवकाळात जे शिवरायांच्या पालख्या, राजमाता जिजाऊंची पालखी, संभाजीरायांची पालखी जायची, ती या रस्त्यावरती जायची. शिवकाळातले घोडे, घोड रस्ता हा होता आणि हा प्लेन रस्ता त्यामुळे इथून जातोय. जात्या वेळी आपल्याला काही सूचना आहेत की तुमच्याकडे काही प्लास्टिक वगैरे असेल कुणी येत असता फेकू नका. फोटो काढताना सावकाश दगडावर कोपऱ्यात जाऊन फोटो काढू नका. स्वतःची काळजी घ्या आणि आपण त्या जाणार आहोत. आणि पायऱ्या चढताना झिगझॅग मध्ये चढा, जास्त तुम्हाला थकवा लागणार नाही. आणि सगळ्यांनी सोबत थांबा, आपली सगळी माहिती सोबत घ्यायची. मित्र आपण पुढे सुरुवात करूयात. तर मग शेर सांगतो, शेर असा आहे की अंधार फार झाला, अंधार फार झाला, पाहता दिवा पाहिजे आणि देशाला पुन्हा एकदा राजमाता जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. गडाच्या पायथ्याशीच आमचे गाईड श्री तानाजी दादा यांच्याकडून आम्ही गडाची माहिती घेत 32 जणांचा ट्रेकिंग ग्रुप घेऊन किल्ले रायगड चढण्यास सुरुवात केली. समुद्र सपाटीपासून अंदाजे 2700 फूट उंचीवर असलेल्या ह्या किल्ले रायगडला पोहोचण्यासाठी जवळपास 2000 पायऱ्या चढून जावे लागते. या दरवाजा आतमध्ये जायच्या, हा मुख्य दरवाजा नाही, गडाचा मुख्य दरवाजा. वरती जाऊन इथून 1000 पायऱ्या गेल्यानंतर प्रमुख दरवाजा, महादरवाजा बघणार आहोत. तो किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आहे. पण पहिली जी भेट व्हायची ती इथं व्हायची. हा नाणे दरवाजा आहे, हा नाणे दरवाजा. आता तुम्ही गडाच्या अनेक इमारती पाहणार आहात. इमारतीला मोठमोठ्या इमारती, 350 इमारती, इमारतीत अनेक असे मोठमोठे सारे दगड पाहायला मिळतील. त्या दगडापासून पृष्ठवरती शिवरायांनी गडावरती 350 इमारती बांधल्या. 1350 फूट उंच रायगड आहे. मग एवढ्या उंचावरती राजाने 350 इमारतींसाठी असे मोठमोठे दगड आणि एवढे सारे दगड हे गडावरती कसे नेले असतील. त्यामुळे पाय नेणं शक्य नव्हतं. 1500 पायऱ्या तेव्हा 4 मिनिटाचा रुपये नव्हता. शिवरायांनी त्या काही एका दगडात 2 पक्षी मारले. त्यांनी असे की त्यावेळी पाण्याची टंचाई, आपल्या राजांनी गडावरतीच काही तलाव खोदली, पाण्याच्या टाक्या खोदल्या, त्यातून जो दगड निघाला त्यातूनच रायगडाचं बांधकाम करण्यात आलं. म्हणजे पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामासाठी दगड झाला, एका दगडात 2 पक्षी मारले गेले, ही आपल्या राजांची दुर्दृष्टी होती. आपण बांधकामासाठी बांधकामामध्ये सिमेंट आणि वाळूचा उपयोग करतो. शिवकाळामध्ये बांधकाम करण्यासाठी गुळ, चुना आणि शिस या 3 पदार्थांचा उपयोग केलेला आहे. रायगडाचा आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकर. बांधकाम झालं, राजाने विचारलं की हिरोजी तुम्ही रायगडाचं 14 वर्ष काम केलंय, तुम्ही या रायगडाचं इमारतींचं काही गॅरंटी पत्रक, शाश्वती पत्रक देऊ शकता का. आता इमारतीचं गॅरंटी पत्रक कोण देतो, तर हिरोजीने रायगडाचं गॅरंटी पत्रक दिलं होतं की जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत माझ्या या बांधकामाला काही होऊ शकत नाही. आणि एकदा का गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा बंद झाला, वरच्या पाहणार आहोत, तो एकदा का बंद झाला की राजे तुमच्या आज्ञेविना गडावरती जाईल ती फक्त आणि फक्त हवा असेल आणि खाली जाईल ते पाणी, एवढा बेलाग आणि बुलंद रायगड आम्ही उभारलेलं आहे असं गॅन्डलं होतं. आजकालचा एखादा आर्किटेक्ट असं गॅरंटी पत्रक देऊ शकतो का. आता दरवाज्याचं काम चालू आहे, हे वर्षा कामाने पडल्या होत्या, त्याचं रिकन्स्ट्रक्ट करण्याचं काम रायगड प्राधिकरणामार्फत चालू आहे. थोडीफार डेव्हलपमेंटचे काम आता गडावरती चालू आहे. कायमच
हिरवाईची शाल पांघरलेल्या या सह्याद्रीच्या लांबच लांब रांगा गड चढत असताना अगदी मनाला भारावून टाकतात आणि गड चढत असताना आपला उत्साह आणखीच वाढत जातो. चढता है तुम्ही सर्वांनी तुमच्या चौथी मध्ये हिरकणीची कथा सर्वांनी ऐकली असेल, ऐकले का वाचले असेल, सर्वांनी चित्रपट देखील पाहिला असेल. आता ती हिरकणीची कथा ही रायगडावरती घडली होती, ती ती माता आपल्या बाळासाठी कडातून खाली आली होती. हिरकणीची कविता कथा आम्ही तुम्हाला टोटल सांगणार आहे. पूर्वी गडावरती एक नियम होता, वरती आपण जाऊन नगारखाना पाहणार आहोत. पूर्वी नियम होता की संध्याकाळी 5:30 वाजले म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी त्या नगारखान्यावरती नगारे वाजायचे आणि एकदा का तिथे नगारे वाजले की गडाचा मुख्य दरवाजा महादरवाजा आता आपल्याला लागतो, तो महादरवाजा बंद व्हायचा. आणि राजांचा नियम होता की एकदा का गडाचा महादरवाजा बंद झाला की वरती जाईल ती हवा, खाली जाईल ते पाणी. म्हणजे स्वतः राजे जरी आले तरी त्यांना आत येण्यास किंवा बाहेर जाण्यास परवानगी नव्हती. आता हिरा नावची गवळण रोज गडावर दूध विकण्यासाठी जायची आणि तिच्यावरती तुझी रोजीरोटी चालायची. ती एक दिवस दोन गेली होती गडावरती, कोजागिरी पौर्णिमा होती आणि पौर्णिमा असल्यामुळे रायगडात विविध प्रकारचे कार्यक्रम होते. ती कार्यक्रम पाहण्यात एवढी मग्न झाली की कधी त्या नगारखान्यावरती नगारे वाजले, कधी गडाचा दरवाजा बंद झाला हे सुद्धा तिच्या ध्यानात आलं नाही. थोड्या वेळ भानावरती आली, आपल्या खाली जायचंय, आपलं 2 महिन्याचा ताण बाळ घर रडत असेल. ती दरबारातून धावत पळत दरवाज्यामध्ये आली, 500 पायऱ्या उतरून ते आल्यानंतर त्याकडे सेवक म्हणजे चांगोजी काटकर, दरवाजा बंद झाला होता. ती हिरा त्या सेवकांना म्हणते की मला खाली जाऊ द्या, माझं 2 महिन्याचा ताण बाळ घरी रडत असेल. पण चांगोजी काटकर हिराला म्हणतात की हिरा आम्हाला राजांची आज्ञा आहे की एकदा का गडाचे दरवाजे बंद झाले की वरती ती हवा, खाली जाईल ते पाणी. मी तुला खाली तर सोडू शकत नाही पण तुझी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ही रायगडावरती करू शकतो. आणि मातेराव नजरेसमोर तिचं 2 महिन्याचं ताण बाळ दिसत होतं. ती 500 पायऱ्या चुकून पुन्हा रायगडावरती गेली, 1200 एकर किल्ल्याला विडा दिला. या पश्चिमेच्या टोकावरती वरती बघा, हा वरती दिसतो का बुरुज, त्या साईडला समोर बघा, इलेक्ट्रिक पोच खाली तटबंदी दिसते बघा या साईडला, तो बुरुज आहे हिरकणीचा बुरुज. या ठिकाणी आल्यानंतर तिथून ती रात्रीच्या 12 सुमारास पडत धड धडपड हा कडा उतरून खाली आली. सकाळ झाली, गडावरती बातमी की हिरा नावाची गवळण रात्री रायगडावरती, हिरा त्या खाली कशी गेली. राजाने कळले, राजाने कळलं, राजाने काही सैनिकांच्या घरी पाठवले तर काही सैनिक किल्ल्यावरती शोधण्यासाठी पाठवले. जे सैनिक घरी गेले त्यांना हिरा घरी सापडले. त्या सैनिकांना पाहता हिरा घाबरली, तिला वाटे की राजांचा नियम मोडला आहे, त्यामुळे राजे आपल्याला शिक्षा वगैरे करतील की काय. पण असं काही झालं नाही, शिवरायने आज्ञा दिली की हिराला पालखी बसा गडा रायगडावरती आणा. तिला पालखी रायगड नेण्यात आलं. दरबार गेल्यानंतर शिवराज हिराला म्हणतात की हिरा तुझा कडा उतरलीस ना, तो कडा मला दाखव. ती हिरा शिवराय इथे 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 आल्यानंतर शिवराय म्हणतात की हिरा तू कडा रात्रीचा उतरलीस, मला तू आता माझ्यासमोर उतरून दाखव. तर हिरा राजाने म्हणते की राजे मी रात्रीच्या सुमारास काढा उतरले त्यावेळी माझ्या नजरेसमोर मला माझं 2 महिन्याचं ताण बाळ दिसत होतं आणि आत्ता दिसते फक्त कुंडली, मी खाली तर उतरू शकत नाही. शिवरायांनी त्याच ठिकाणी हिराचा 2.5 दिवस सत्कार केला आणि जे कडेवर त्याचे बाळ होतं त्या बाळाला दिसून म्हणतात की वा बहादरा, या आईचं दूध पितोयस, दूध पण लवकर मोठा हो आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील. आणि शिवरायांनी बाळाचं नाव ठेवलं झुंजारराव आणि बुरुजा नाव हिरकणी बुरुज, हिरकणी बुरुज आहे आणि खालच्या गावाला नदीला हिरकणी वाडी, अशी त्या हिरकणीची कथा होती. आता ही कथा आपल्या सर्वांना प्राथमिकता माहिती आहे. आज मी हिरकणीची कविता ऐकवतो, कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, कथा सांगतो ऐका आता येथील हिरकणी बुरुजाची, वसले होते गाव तळासी वाळ सुरे या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे, आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, सोबत होत्या हिरा नावत्या तडपदार घरवालीचे, रोज सकाळी हिरा येत असे दूध घेऊनी गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेखीच्या धंद्यावरती, एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आले तिच्या कधी सांज वेळ टळून गेली, सूर्यदेवता मावळता झाले बंद रायगडाचे दरवाजे. हिरा म्हणाली मनात घाली घरी ताणे बाळ माझे, हात जोडूनी करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला, पण गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला, बाळाचे 8वे झाली माय माऊली वेडपिसी, आणि हा कडा उतरुणी धावत जाऊनी बाळाला ती घेई कुसी, अतुलनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, आणि साडी चोळी हिरास देऊनी
प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती या बुरुज बांधिला, कड्यावरती या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची. कथा अजूनही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. कथा अजूनही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. अशी त्या हिरकणीची कथा होती. आज कड्यावर सगळे बघून घ्या हिरकणीचा बुरुज. माता आपल्या बाळासाठी कडातून खाली गेली होती. महाराष्ट्रातील माणसाचा अभिमान, मराठी संस्कृतीचे प्रतीक आणि सह्याद्रीतील रत्न म्हणजेच शिवरायांचा रायगड. महादरवाजाला जात असताना दोन भव्य असे बुरुज लागतात. त्यापैकी एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंचीचा आहे. संपूर्ण पायऱ्या चढून गेल्याशिवाय नेमका दरवाजा कुठे आहे हे कळत नाही. या मागचं रहस्य जाणून घेऊया. महादरवाजा पूर्वी गडावरती जाण्यासाठी पर्याय एकच मार्ग तुमच्या हा दरवाजा. दुसरा कोणत्या दरवाजा गडावरती पाहायला मिळणार नाही. आणि आता 96 झाला तुमचे रोपवे दोर मार्ग. हा पूर्वीचा दरवाजा जुना दरवाजा आहे. तुम्ही दरवाजाचा आकार पहा. खावल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला दरवाजा पाहायला मिळतो का? तर नाही. हा नागमोडी वळणाचा दरवाजा आहे. याचा आकार असा का तर हा शत्रू असं मी झाला पाहिजे त्याला याचं नक्की दरवाजा कसं बाहेर कसं पडता येईल किंवा आतमध्ये कसं जाता येईल कळलं नाही पाहिजे. असं दरवाजा आपला नागमोडी वळणाचा पाहायला मिळेल. या दरवाजाला तुम्हाला समोर दोन बुरुज पाहायला मिळतात बघा. या दोन बुरुजांची नाव आहेत, एक जय बुरुज एक विजय बुरुज. हा दरवाजाच्या समोर ते प्लेन भिंत बांधू शकली असते पण त्यांनी बुरुज का बांधले? तर बघा शिवकाळामध्ये किंवा त्या काळामध्ये अटॅक करण्यासाठी दरवाजावरती अटॅक करण्यासाठी पूर्वी लांबून तोफांचा मारा केला जायचा आणि तोफा सरळ भिंत डायरेक्ट तोडू शकतात. पण हे क्रॉस म्हणजे बुरुज असल्यामुळे ते तोफा घासून दुसरीकडे आदळतात. ते डायरेक्ट फोडत भिंत फोडत नाही. त्यामुळे पुरी बुरुज बांधायची. हे बुरुज आहे आणि हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा महादरवाजा. आता या दरवाजाला जर तुम्ही समोर पाहिल्यानंतर हा दरवाजा पाहिला मिळतो लाकडी दरवाजा आहे. हा दरवाजा नंतर बसवलाय पुरातत्व विभागाने. शिवकाळ असा दरवाजा असावा. या दरवाजा तुम्ही पूर्णपणे पहा. खाली मोकळ्या पण वरती तुम्हाला हे दिसतं ना सगळं लोखंडी खेळ. सगळ्यांनी दरवाजा निरीक्षण करा. एक लोखंडी खेळ कशासाठी तुम्हाला माहिती आहे का? हे लोखंडी खेळ कशासाठी? त्याचा उपयोग यासाठी होता की शत्रू जर अटॅक करण्यासाठी आला तर तो दरवाजा तोडण्यासाठी दोन शस्त्राचा वापर केला जायचा. एक तो हत्तीची धडक द्यायचा. आता हत्ती उंच असतात त्यासाठी उंचावरती हत्तीच्या डोक्यात लागण्यासाठी उंच ठिकाणी ते खिळे लावले. आणि दुसरं म्हणजे पूर्वीच्या काळी दरवाजा तोडण्यासाठी लाकडाचा ओंडका लांबून ढकलून पुढे तो दरवाजा तोडला जायचा. पण या ठिकाणी बघा स्पेस तेवढा नाहीये. लाकडाच्या स्पीडसाठी मोठा स्पेस पाहिजे. धावत गेल्यानंतर दरवाजा तुटतो पण इथं हे अंतर थोडंसं दिलंय. हे ते तुटावं या हेतूनच हा दरवाजा असा बांधलेला पाहायला मिळतो. आता एक मोठा दरवाजा आहे त्याच्यामध्ये एक छोटा दरवाजा. दोन दरवाजे का? तर हा छोटा दरवाजा पाहायला मिळतो आणि आतमध्ये जातोय. हा मेन दरवाजा मोठा पूर्ण खोलतो आणि छोटा दरवाजा आहे. छोटा दरवाजा म्हटलंय दिंडी दरवाजा. हा दिंडी जर वापरण्यासाठी केला जाईल तर शिवकाळामध्ये एखादा शत्रू जर अटॅक करण्यासाठी आला तर तो काय करायचा? इथल्या स्थानिक इथल्याच एखाद्या सैनिकाला फितून करायचा. तो काय करायचा? इथे यायचा दरवाजा खोलण्यासाठी सांगायचा. जर पूर्ण दरवाजा जर खोलला त्यावेळेचे जे शत्रू यायचे ते जो फितूर केलेला शिपाई आहे तर समोर लावून ते पाठून सगळी एकदम घुसू शकतात. त्यामध्ये सर्वात फक्त छोटा दरवाजा खोलायचा. ते एकट्याला आतमध्ये घ्यायचे. म्हणून दरवाजा अगदी छोटा एक दिंडी दरवाजा पाहायला मिळतो. आणि मोठा दरवाजा त्यावर खोलला जाईल ज्यावेळी राजमाता जिजाऊ शिवरायांच्या किंवा संभाजीच्या पालखी यायची ना त्यावेळी त्या मोठा दरवाजा खोलला जात असे. हा किल्ल्याचा प्रमुख दरवाजा महादरवाजा. दरवाजाच्या वरती बघा तुम्हाला दोन प्राणी पाहायला मिळतात. बघा वरती त्या प्राण्याचं नाव शरप आहे. हा शरव नावाचा प्राणी पायखाने अत्यंत साडे कमळाची प्रतिकृती आहे. आपल्या हिंदूचं प्रतीक आहे. आणि दरवाजाच्या सर्वात वरती काही फुलासारखं पाहिलं होतं का? वरती शिलालेख दिसते का? शिलात कोरलेले ते. आता आपली शेती झाल्यानंतर जसं कणसं येतात बघा ते तसेच दिसतात. तर शिवरायांनी हे सगळ्यात वरती कोरलंय. त्याचं कारण काय? तर त्याचा अर्थ असा आहे की हे राज्य फक्त शिवरायांचं नसून हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य. त्याचं प्रतीक म्हणून ते अंकुर ते म्हणजे जो शेताला अंकुर फुटतो त्याचं हे चिन्ह त्यांनी कोरलेलं पाहायला मिळतं. आणि दरवाजाच्या भिंतींना बघा छोटे छोटे होल पाहायला मिळतात का? जर शत्रू इथपर्यंत पोहोचला तर पूर्वी याच्यातून गरम तेल सोडलं जायचं जेणेकरून शत्रू याच्यावरती चढू शकत नव्हता. याच्यातून तेल सोडलं जायचं. पायऱ्या पूर्णपणे चिकट आहेत बघा. याच्यावरती शत्रू चढू शकत नव्हता. एकतर म्हणून तेल सोडायचं आणि आग टाकून द्यायची पूर्ण पेटायची. त्यानंतर शत्रू चढू शकत नव्हता. दुसरा मार्ग काय होता? म्हणजे सगळे मार्ग संपले शत्रू जर आग घुसायचा झाला तर काय करायचे? ह्याच्यावरती मोठ्या पाण्याच्या टाक्या दोन दया दरवाजाच्या बरोबर वरती गेलं तर तुम्हाला दाखवणार टाक्या. त्या शेवटचं ऑप्शन त्या टाक्याचे तडबंदी फोडायचे. त्या ठिकाणी जवळ 40-50 लिटर पाणी असेल. ज्या प्रश्न पाणी आहे ते सगळ्यांनी घेऊन जायचं. तो शेवटचा ऑप्शन. पण तशी वेळ आतापर्यंत कधी राहिली नाही. त्या टाक्या अजूनही तशाच आहेत. त्या पुढे आपल्याला पाहायला मिळतात. आता
पुढे जाऊया. पुरा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. आता आपण बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यामध्ये प्रवेश. महादरवाजाकडून हिरकणी बुरुजाकडे जाताना या दोन तोफा आपल्याला बघायला मिळतात. ज्या तलावाचं नाव होतं हत्ती तलाव. हत्ती तलाव काय तर हा हत्ती सारखा मोठा आहे, मुबलक आहे, त्यासाठी त्याला हत्ती तलाव म्हटलं गेलंय. पण याचा वापर शिवकाळामध्ये जे हत्ती होते घोडे होते ना पाणी मिठी केला जायचा. शिवकाळात शिवराने हत्ती आणले होते. कसे आणले हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. हा हत्ती तलाव आहे आणि त्या ठिकाणी एक स्तंभ पाहिला का त्याला मल्ल का म्हटलं जातं. शिवकाळ मल्ल प्रकार ऐकला असेल. आजही कोल्हापूर साईडला आजही त्याच्यावरती कसरत करतात. एक कसरतीचा प्रकार आहे मल्ल खांबावरती कसरत करतात. तो प्रकार त्या ठिकाणी होता. काय जर म्हणतं की त्यासाठी नव्हे तर तो हत्तीनं बांधण्याची जागा, हत्तीनं बांधण्यासाठी तो लोखंडी पोल असावा म्हणून त्याला मल्लखांब वगैरे असं म्हटलं गेलंय. हा मल्लखांब आहे. आता इथून आपण किल्ल्यात प्रवेश करणार आहोत आणि अशा तलावातून दगड निघाला त्यातूनच गडाचं बांधकाम केलं पाहायला मिळेल. तुम्हाला राजाशिव 11 तलाव पाहायला मिळतात. याच्या पुढे एक तलाव आपण पाहणार आहोत ज्याला 12 महिने पाणी असतं, गंगासागर तलाव. हत्ती तलाव आहे. आता लीक आहे, याचं काम करण्याचं काम चालू आहे, लिकेज करण्याचं काम चालू आहे. हा हत्ती तलाव आणि सगळे जिल्ह्याभर जे रेस्टॉरंट होते आता बंद झाले, काम चालू आहे. थोडे जुने ते चालू होते पुन्हा राहण्यासाठी. आता पुढे जाऊयात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पुढे येताच लागतो तो हा गंगासागर तलाव. वर्षातील अगदी 12 महिने सतत पाणी असलेला हा तलाव. आपल्या राजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला 6 जून 1674 मध्ये. आणि महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरने गागाभट आले होते. गागाभटांनी काशीवरून येताना राज्याभिषेकासाठी 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. शिवराज्याभिषेक झाल्यानंतर जे राहिलेलं पाणी होतं ते या तलावामध्ये ओतलं गेलं. नद्या म्हणजे गंगा आणि समुद्र म्हणजे सागर हे नाव मिळून या तलावाला गंगा सागर तलाव असं नाव देण्यात आलं. आणि याच्याच वरती एका कवीने छोटीशी कविता रचली आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त नद्यांचे पाणी जल हे झाले तीर्थांची घर नाव तयाचे गंगा सागर नाव तयाचे गंगा हा गंगा सागर तलाव. या तलावाला 12 महिने पाणी असतं. आपल्या राजांची दुर्दृष्टी एवढी आहे उंचावर देखील 12 महिने पाणी. तुम्ही राजांच्या कुठल्या किल्ल्यावरती जा तुम्हाला पाण्याची कमी भासणार नाही. पाण्याची पुरेपूर व्यवस्था आहे. अगदी तुम्ही समुद्राच्या किल्ल्यात जा खारं पाणी असतं पण राजांनी त्या किल्ल्यातही गोड्या पाण्याची विहीर तयार करून ठेवले. ही राजांची दुर्दृष्टी काही नसताना. आणि आता एवढ्या सुखसुविधा आहेत, एवढं सगळं तयार आहे तरी सुद्धा आज आमच्या सगळ्या गावामध्ये 1 रुपया पाणी लिटरने विकत आणावं लागतं. आमच्या गावात आम्ही 1 रुपया लिटरने विकत पाणी आमचं दुर्भाग्य आणि ती आपल्या राजांची दुर्दृष्टी. त्याला इतिहासामध्ये गंगा या दोन स्तंभांमध्ये हा जो छोटा स्तंभ दिसतोय का ज्या स्तंभाचं नाव आहे विजय स्तंभ म्हणजे शिवरायांनी कोणताही गड किल्ला जिंकला की याच्यावरती म्हणजे त्याच्या 5व्या मजल्यावर पूर्वी एक भगवा ध्वज फडकवला जायचा. त्याला विजय स्तंभ म्हटला होता. आणि बाजूचे जे सप्तमनोरे होते, दुसरा स्तंभ होता ना, ते सप्तमनोरे होते जे शिवरायांच्या राण्यांना हवा खाण्याचे होते. आता मी सांगतोय ते फक्त नजरेसमोर आणा. मी म्हटलं की विजय स्तंभ 5 मजली हा वरचा तुटलाय का हा दुसरा आहे. त्याच्यावरती अजून 3 मजली होते. याच्या हाईटची कल्पना करा. आणि त्याच्यापेक्षा उंच बाजूचा सप्तमनोरे तुटलाय तो तिसरा आहे. त्याच्यावरती अजून 4 मजली होते. त्याच्या हाईटची कल्पना करा. आणि शिवकाळामध्ये त्याच्या 7व्या मजल्याच्या वर एक पाण्याची टाकी असायची. त्या पाण्याच्या टाकीतून तांब्याच्या नळीद्वारे पाणी आणून त्या प्रत्येक मनोऱ्याच्या मधोमध कारंजे तयार केले. इलेक्ट्रिसिटी नसताना हा जो मनोरा आहे आतल्या साईडनं पूर्णपणे पैठणी कापडानं मखमली पडद्यानं आणि मशालीच्या उजेडानं सजलेला असायचा. आणि बाहेरच्या साईडून याला छोटे छोटे देवळे आहेत त्या साईडच्या मनोऱ्या बघा आहेत त्या देवळ्यांमध्ये दिवे लावले जायचे. 7 मनोऱ्या जवळजवळ 367 दिवे लागायचे. आता कल्पना करा की 7 मनोरे सजलेत
वरून आतमध्ये कारंजे उडतायत, मशाली पेटेत बाहेरच्या साईडहून 366 दिवे लागलेत आणि त्याचं प्रतिबिंब त्या खालच्या तलामध्ये पडलंय आणि आपण समोरून पाहतोय. या रायगडाचा समुद्र काय असेल, रायगडाची समोरची बाजू आहे, हे सप्तोणारी विजयस्तंभ. आणि आता आपण ज्या गेटनं बाल्य किल्ल्यात प्रवेश करणार आहोत, त्या गेटचं नाव आहे पालखी गेट. शिवरायांची, राजमाता जिजाऊंची अथवा संभाजी महाराजांची पालखी ही कोणत्याही किल्ल्यावरून आली प्रथम या दरवाजाने आतमध्ये जाऊन या बाल्य किल्ल्यात प्रवेश करायची. म्हणून दरवाजाला म्हटलं पालखी, आणि पालखी ही रायगडाची समोरची बाजू. आता आपण इथून बाल्य किल्ल्यात प्रवेश. बाल्य किल्ला म्हणजे काय, तर किल्ल्यातला किल्ला जो मेन किल्ला असतो ज्याच्यामध्ये राजशाही राहते किंवा मोठी मोठी लोक राहतात, त्यांचे मोठ्या लोकांचे पॅलेस असतात, तो ठिकाण पाहायला आम्ही जाणार आहोत. किल्ल्यातला किल्ला बाल्य किल्ला तो पाहायला आम्ही जाऊयात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आलो त्या दरवाजाचं नाव होतं पालखी दरवाजा, ती रायगडाची समोरची बाजू होती. तसाच दरवाजा या भिंतीच्या शेवटी या साईडला पाहायला मिळतो का, सगळ्यांनी बघा, ज्या गेटचं नाव आहे मेना गेट. पूर्वी पालखी आणि मेना हे दोन प्रकार होते, मेना बंदिस्त असतो, पालखी ओपन असते. शिवकाळामध्ये शिवरायांच्या का शिवरायांच्या राण्या आणि राजघरातील स्त्रिया या सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी या मेळघरच्या दरवाजा म्हटले मेना गेट. मेना रायगडाची मागील बाजू आहे आणि जी लोक 4 मिनिट गडावरती येतात रोपवे ने, तो रोपवे मार्ग सुद्धा या ठिकाणी, रोपवे सुद्धा या साईडला, इथून खाली 1 शाटा उतरल्या की तुम्हाला रोपवे स्टेशन पाहायला मिळतं. आता मेना दरवाजा ते पालखी दरवाजा मध्ये बघा, तुम्हाला भिंत पाहायला मिळते का, मोठी अशी लांब अशी भिंत आहे. या भिंतीला तुम्ही शेवटपर्यंत लाईन ने पाहा, 6 दरवाजे आहेत, 6 दरवाजे आतमध्ये मोठमोठे 6 माल 6 दालने आहेत. आणि या दालनाला काय म्हटलंय, तर राणीच्या महालाचा भाग या ठिकाणी राहायचा. महाराजांच्या 8 राणीची नावं होती, सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवरबाई, काशीबाई, गुणवत्ताबाई, पुतळाबाई आणि लक्ष्मीबाई अशी महाराजांची पण 8 राणीची नावं. त्यापैकी 6 राण्या रायगडावरती राहायच्या, तर 2 राण्या खाली राहायच्या. आपण राणीमालाची रचना पाहिला आतमध्ये जाणार आहोत. राणीमाला समोर लाईन ने हे काय चौतरा पार मिळतात, 6 राण्यासमोर 7 चौतरे आहेत आणि या चौतऱ्यानाच म्हटले दासीवाटा. दासी म्हणजे काय, तर आजकालच्या काळामध्ये नोकर चाकर. शिवकाळात शिवराज्या राजा दास्या होत्या, त्या इथे राहायच्या. म्हणजे राणीला कुठलंही काम करायचं असेल तर ती दासीला बोलव काम करून गेल्या. दास्याची गरज दासीवटा, सर्वंट क्वार्टर्स असे याला म्हटलं गेले, दासीवटे. समोर तुम्हाला काही जाय ठरले खड्डे पाहायला मिळतात, याला म्हटलं धान्य कोठार. म्हणजे रायगडला जर कोणी वेढा दिला तर 3 महिने पुरेल एवढं धान्य शिवराय येथे आधीच आणून ठेवायचे. पण शिवरायानंतर म्हणजे 1733 नंतर रायगडावरती आले ते पेशवे, आणि पेशव्यांनी याचा वापर हा कैद्यांची कोठडी म्हणून केला. म्हणजे जो गुन्हा करेल ना त्याला 7 दिवस याच्या आतमध्ये डांबून ठेवायचा. त्याने जर त्याचा गुन्हा 8 दिवशी कबूल नाही केला, बाहेर गडायचं, पोत्यात भरायचं, गडाचं उतरायचं टोकत टकमक टोक पोत्यात भरून ढकलून द्यायचं, तात्काळ शिक्षा. त्याला धान्य कोठार असं म्हटलं गेलेलं आहे किंवा कैद्यांची कोठडी. आता शिवरायांनी कधी इथे कधी ठेवलं नाही, शिवराय का कधी ठेवलं, शिवराय कधी हे लिंगाणा किल्ला ठेवायचे. तुम्ही पाहिलं का लिंगाणा किल्ला नाव ऐकलं असेल, लिंगाणा आणि कोल्हापूर साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला आहे, त्या ठिकाणी शिवराय कैदी ठेवायचे. शिवराय कधी इथे कारण ठेवले, तर बघा बाल्य किल्ला आहे, समोर राणीमाल आहेत, या साईडला कधी मंत्रिमंडळ आहे आणि त्या साईडला राजांचा वाडा आहे. आणि या बाल्य किल्ल्यामध्ये राजे कैदी ठेवू शकत नव्हते, त्यामुळे राजाने कैदी ना ठेवले, तर शिवरायचं धान्य ठेवलं. आणि शिवरायांचं म्हणजे मेन धान्य कोठार तुम्ही पाहिलं असेल कोल्हापूरमध्ये पाळणा किल्ला पाहिलाय का, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 3 धान्यकोठार पाहायला मिळतील. 3 आहेत, 55 फूट खोलीची आहेत, गंगा, यमुना, सरस्वती, त्या ठिकाणी धान्य साठा जास्त केला, जास्त प्रमाणात केला जायचा. 55 फूट खोलीचे आहेत, त्या ठिकाणचं धान्य वरून टाकायचे आणि खालून काढण्यासाठी रस्ते आहेत. वरूनच लाकडी सीडीच्या सहाय्याने बाहेर काढायचं, याला खालून रस्ता नाहीये, याला धान्यकोठार म्हटलं गेलं. तिथे 3 याच्यामध्ये आहे, 2 याच्यामध्ये तुम्हाला रस्ता पाहायला मिळणार नाही, हे धान्यकोठार आहेत. आणि इथे खाली जे पडलेले वाडे आहेत ते सगळे अष्टप्रधान मंडळांचे वाडे. आपल्या राजांचे 1 मंत्री होते, 365 गड किल्ल्यांचा कागदोपत्र राज्य व्यवहार इथून केला जायचा, हे मंत्र्यांचे वाडे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. जसा देशाचा कारभार दिल्लीमध्ये मंत्रालयात चालतो, त्याप्रमाणे 365 गडांचा कागदोलिखित राज्य व्यवहार इथून केला जायचा, ही मंत्रिमंडळांची घरं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात, मंत्र्यांचे वाडे.
संपूर्ण किल्ला हा भरपूर मोठा असल्यामुळे हा व्हिडिओ आपण दोन भागात करणार आहोत. हा पहिला भाग येथेच संपवत आहोत. लवकरच येऊ दुसऱ्या भागासोबत. धन्यवाद.